जालना जिल्ह्यामध्ये ऑनर किलिंगची घटना समोर आलेली आहे। मुलगी 3 दिवस घराबाहेर राहिल्यामुळे गावातील आपली पत जाईल या भीतीने मुलीच्या वडील आणि काकाने हत्या केली आणि आत्महत्या केल्याचा कांगावा केला। पोलिसांनी खाक्या दाखवताच दोघेही पोपटासारखे बोलले आणि गुन्ह्याची कबुली दिली। पाहूयात जालना जिल्ह्यातील सैराटची पुनरावृत्ती। जालना जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार सैराटची पुनरावृत्ती। खोट्या प्रतिष्ठेपायी पोटच्या मुलीला संपवलं आणि भासवली आत्महत्या। जालना जिल्ह्यातील पीरपिंपळ गावात खोट्या प्रतिष्ठेपायी बापच मुलीच्या मुळावर उठला। गावात होणारी संभावित बदनामी टाळण्यासाठी पोटच्या गोळ्यालाच संपवलं। अल्पवयीन मुलगी एका मुलासोबत 3 दिवस घराबाहेर निघून गेल्यामुळं चिडलेला नराधम पिता संतोष सरोदेनं आपली 17 वर्षीय मुलगी सूर्यकलाला जाब विचारला, मग संताप अनावर झाल्यावर मारहाण केली आणि चक्क शेतातील लिंबाच्या झाडाला आपला भाऊ नामदेवच्या मदतीनं गळफास दिले, संस्कार देखील उरकले। पोलीस पाटील आणि इतर जे काही खबरे होते यांच्याकडनं आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आमचा स्टाफ त्या ठिकाणी गेला, घटनास्थळाचं सर्व निरीक्षण केलं आणि निरीक्षण केल्यानंतर असं लक्षात आलं की सदर त्या ठिकाणी मुलीचा अंत्यविधी केलेला आहे। गावात ही अफवा पसरवली की सूर्यकलानं आत्महत्या केली। दुसऱ्या दिवशी सकाळी शेतात राग सावडणं सुरू होतं की पोलीस दत्त म्हणून हजर झाले, पोलिसी खाक्या दाखवला आणि दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतलं। मुलीचे वडील चुलता यांना पोलीस स्टाफने विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली असता मुलीचे वडील आणि चुलते जे आहेत यांनी तो गुन्हा केल्याचं पोलिसांसमोर कबूल केलेलं आहे। सदर गुन्ह्याच्या प्रकरणानं आम्ही आणखी तपास करत असून सध्या दोन्ही आरोपी जे आहेत ते अटक केलेले आहेत। गुन्ह्याचा सविस्तर पुढील तपास सुरू आहे। पोलीस ठाण्यात चौकशीनंतर नराधम बाप आणि चुलत्यानं केलेल्या कृत्याची कबुली दिली आणि घटना उघड झाली। मात्र सैराट सारख्या घटनेच्या पुनरावृत्तीमुळं पंचक्रोशीत एकच चर्चा सुरू होती। रवी जयस्वाल, News18 लोकमत, जालना। तर News18 लोकमत विशेष मध्ये वेळ झालेली एका